हिमेश रेशमिया वर्ण म्हणतात. काय म्हणतात? हिमेश रेशमिया. तेरा 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 स्वरूप तोंडातून ना काढा, नाकात कुचकाचा. म्हणा काय म्हणा? वांग 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 कावरलो कुत्र. वांग 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 काही लाचराम कितव्या वर्गात शिकले? कितव्या? पहिल्या. ए मग हे आहे अनुनाशिक. नाकातून काढा लागते त्याला हिमेश रेशमिया वर्ण म्हणतात. काय म्हणतात? हिमेश रेशमिया. तेरा 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 स्वरूप हिमेश रेशमिया. पूरा नाकातून, तोंडातून काढतच नाही. कशातून काढते? नाकातून. तेरा 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 स्वरूप त्याला हिमेश रेशमिया वर्ण म्हणते. हे जे एका लाईनीत आहे ना, गण गण तोंडातून ना काढा, नाकात कुचकाचा. म्हणा गे डोनाय वय डुकरे या डमरूचा डोनाय वय. हा याले वाचता का तुम्ही? याले म्हणा बरं वाढमय. म्हणा ना झाले वाढमय. काय म्हणा? वांग 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 कावरलो कुत्र. वांग 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 हिमेश रेशम्या वर्ण म्हणते. काय म्हणते? नाकातून निघते ती. कायच्यात निघते? अबे कायच्यात निघते? कायच्यातून निघते? हा तेच पाहणार आहे वर्णाचे प्रकार पाहतो. हा मग ग ग न न यर लव यर लव एका यर लव श श ह. ठीक आहे. 34 वर्ण आहे. किती वर्ण आहे? किती वर्ण आहे? किती आहे? हा क ख ग ग च च ध ध ट ठ ड ड त थ ध प फ प प ग ग न य र ल व. ठीक आहे. श श स ह आणि र. किती आहे? किती आहे? स्वराती आहे 2. आम 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 आता याले स्वराजी कौन म्हणते? याच्या डेफिनेशन मध्ये सारा गेम आहे. स्वर आहे ज्याच्या, मे स्वर आहे ज्याच्या, त्याले म्हणते स्वर आहे ज्याच्या. उदाहरण गिदारण लय खतरनाक आहे आपल्या पाशी. चुम्मा गिम्मा घेऊ आपण. काय घेऊ? चुम्मा. काय घेऊ? हा सगळे उदाहरण आहे. चुम्मा पप्पी सब म्हणजे जे कुठंच भेटणार नाही ते आपल्या पाशी भेटन. चुम्मा चुम्मा उदाहरणार्थ. ठीक आहे. मग लक्ष द्या, स्वर आहे ज्याच्या आधी त्याले म्हणते स्वर. स्वर ज्याच्या डेफिनेशन मध्ये आहे, स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणतात. हा किती सोपा आहे मराठी आणि किती इंटरेस्टिंग आहे. मास्तर तसा असं कोण सांगितलं? मग आता लक्ष द्या. आम आ हे लक्ष द्या बे. आता याच्या बापाल डेफिनेशन सॅटिस्फाईड करणे आहे कवा भिंत. स्वर आहे ज्याच्या ह्या चिन्हाच्या अगोदर कधीही स्वरीन. हे बघा, दुःख दुःख द याची फोड करा बे. दुःखाची फोड द अधिक द अधिक त्याच्यानंतर दोन डॉट. दोन डॉट म्हणजे विसर्ग. याले म्हणते विसर्ग, याले म्हणते अनुस्वार. माहित आहे का कायले विसर्ग म्हणते? हा याले म्हणते विसर्ग, याले म्हणते काय? याले म्हणते अनुस्वार, याले म्हणते विसर्ग. बरोबरच म्हणलं. ठीक आहे. याले अनुस्वार, याले विसर्ग. याले विसर्ग, याले अनुस्वार नाही का? याले याले मग ए दुःखाची पोर द अधिक उ अधिक विसर्ग. ए स्वर आहे ज्याच्या त्याच्या बापालीनी आहे. ठीक आहे. म्हणून म्हणते स्वर आहे ज्याच्या, स्वर आहे ज्याच्या आधी त्याले म्हणायचं. ठीक आहे. खंत ख अधिक अ अधिक अनुस्वार. स्वर आहे ज्याच्या स्वतः स अधिक व अधिक अ स्व झाला अर्धा स त्याले वन मग अ कम्प्लीट मग त अधिक अ अधिक विसर्ग. स्वर आहे ज्याच्या त्याले म्हणायचं स्वर. समजलं का?
त्याच्या बापाला डेफिनेशन सॅटिस्फाईड करणे आहे, करावंच लागेल त्याला. स्वर आहे ज्याच्या आधी, त्याले म्हणते स्वर आधी. दोन स्वर आधी, अम आ, अम अम आ. कायले म्हणायचं वर्ण, कायले म्हणायचं वर्ण, अबे वर्ण कायले म्हणायचं. आपल्या मुखावाटे जे मूलध्वनी बाहेर पडतात त्यांना म्हणा, मूलध्वनी बाहेर पडतात त्यांना वर्ण. बोंबला त्यांना काय म्हणतात? बोंबला मूलध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात? बोंबला जे मूलध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात त्यांना? काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? वर्ण. वर्णाचे तीन प्रकार. किती प्रकार? दायबाजी, फोडणीचं वरण, साधं वरण. असं म्हणलं का म्या? स्वर स्वराधी, स्वर स्वराधी, स्वर स्वराधी व्यंजन, स्वर स्वराधी व्यंजन. ठीक आहे, स्वर स्वराधी. हां, मग स्वर किती आहे? 14. पहिले 12 होते, दोन इंग्लिशमधले दाबले या आणि कायले म्हणायचं स्वर? जे वर्ण उच्चारताना जीभ जांभाळाले कुठं नाही कुठं, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? स्वर. हा, मायावर लक्ष ठेवा. लागते का लागत नाही? लागत नाही, त्यांना म्हणतात स्वर. लागत नाही म्हणून हे लंगडी देऊन लिहिलं जात नाही, हे म्हणून हे स्पष्ट उच्चाराचे वर्ण आहे. म्हणून दुसरी डेफिनेशन तयार होते, स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर. स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे जीभ जांभाळाले जे वर्ण उच्चारताना कुठं नाही कुठं लागते, त्याला म्हणते काय म्हणते? व्यंजन. म्हणून हे लंगडी देऊन लिहिल्या जाते, म्हणून हे अस्पष्ट आहे, याला स्पष्ट करायचं आहे, याला पूर्ण करायचं आहे. काय मिसळा लागते? म्हणून अक्षर तयार करताना व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत, म्हणून हे अस्पष्ट मध्ये स्पष्ट मिसळले का तयार होते पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे अक्षर, म्हणजे म्हणजे मग तयार होते अक्षर. अक्षराची डेफिनेशन आहे पूर्ण उच्चाराचे वर्ण. अस्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे व्यंजन. किती आहे? 34. आणि स्वराधी किती आहे? 2. आणि संयुक्त व्यंजन आहे 2, क्ष आणि ज्ञ. याने संयुक्त कौन म्हणते आपण नंतर पाहू. असे टोटल 2009 शासन निर्णयानुसार 54 मराठीमध्ये काय किती आहे? मार लक्ष ठेवा, 10 म्हणून राहिलो मी, आज माल जास्त मारला आहे. ठीक आहे, किती आहे? 52. दोन इंग्रजी स्वर वाढले आणि दोन हे संयुक्त व्यंजन वाढले. समजलं का? किती आहे? किती आहे? 52. पहिले किती होते? 48. पहिले किती होते? जमान जमान. पसलं का आज का हागवण उलट्या लागल्या? पसलं का? पसलं का? हां, ठीक आहे, असं आहे. जमलं जमन का? हां ठीक आहे, आजच्या दिवशी तर थांबतो.